करता अपने सरकार ने खूब योजना तैयार के मुख्यमंत्री लड़की बहिणी योजना सुरू के बहिणी खात पंद्रह रुपये जमा कर ख्यात पैसे आरोप का ऑक्टोबर महीना है ऑक्टोबर नोवेम्बर पैसे ऑक्टोबर नमस्कार स्वागत आहे तुमचं लाडकी बहीण योजनेच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये अचानक लाडकी बहीण योजनेमध्ये नियम बदलले गेलेले आहेत आपण पाहिलेलं असल स्वत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही आता एकत्र दोन हप्ते देणार आहोत तर सरकारने ही तुम्हाला मोठी गुड न्यूज या ठिकाणी दिलेली आहे कारण की अगोदर फक्त महिन्याला एकच हप्ता दिला जायचा परंतु आता तुम्हाला दिवाळीची भेट म्हणून एकदाच दोन हप्ते दिले जाणार आहेत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी ही घोषणा केलेली आहे तर हा मोठा बदल असणार आहे लाडक्या बहिणींसाठी आता हे जे पैसे असणार आहेत त्याच्याबद्दलची मोठी अपडेट आज आपल्याला भेटलेली आहे स्वतः आज ते लाईव्ह होते काय म्हटले बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे फडणवीस म्हणाले काळजी करू नका ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होतील त्याबद्दल त्यांनी गुड न्यूज दिली आहे राज्यातील महाविती सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत बघा त्याच्यामध्ये आज स्वतः त्यांनी ही माहिती दिलेली आहे लाडकी बहीण योजनेबद्दल ती माहिती आपण सुरुवातीला व्हिडिओच्या पाहिलेली असेल त्याच्यावरूनच ही पुढची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे काय म्हटलेत ते पुढं आपण पाहूयात डिटेलमध्ये यातील लाडकी बहीण योजना सध्या जबरदस्त चर्चेत आहे या योजनेसंदर्भात महिला वर्गात प्रचंड उत्साह दिसत आहे योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हो सुरुवात झाली आहे अनेकांच्या खात्यात पैसे जमाही झाले आहेत यातच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्यूज दिली आहे बघा ते नागपूर येथे बांधकाम कामगार मेळाव्यात बोलत होते फडणीस साहेब म्हणाले आपल्या सरकारने बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करणे सुरू झाली आहे आपल्याला माहीत असेल जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे बऱ्याच लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत ज्यांचे ज्यांचे पैसे आले त्यांनी धन्यवाद आले म्हणून नक्की कमेंट करा ज्यांचे अजून आलेले नाही आहेत त्यांचे देखील पैसे पाठवण्याची प्रक्रिया युद्धपातळीवरती महिला व बालविकास विभागाकडनं सुरू आहे हे पैसे जर तुम्ही लाभार्थी असाल तुमचा फॉर्म पात्र असेल तुमचं डी बी टी लिंक असेल तर तुम्हाला लवकरच राहिलेले पैसे देखील भेटून जातील काल आज म्हणजे एक तारखेपासून आज तीन तारखेपर्यंत बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत आता काही बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत तर त्यांनी पुढं त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे की जे राहिलेल्या बहिणींचे पैसे ते देखील जमा होतील आणि आता पुढचा चौथा आणि पाचवा जो हप्ता आहे त्यावेळेस स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय किती लोकांच्या खात्यात पैसे आले असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत महिलांना हात वर करायलाही सांगितले यावेळी मोठ्या प्रमाणावर हात वर झाले यानंतर फडणवीस म्हणाले आता काळजी करू नका परत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबरमध्येच म्हणजे आत्ता सध्या ऑक्टोबर महिन्यात चालू आहे याच महिन्यामध्ये तुमच्या खात्यात जमा करणार आहोत कारण सर्व लाडक्या बहिणींना आता आम्हाला दिवाळीत भाऊबीजेची ओवाळणी द्यायची आहे ती ओळणी आम्ही ॲडव्हान्समध्येच तुमच्या खात्यात जमा करणार आहोत मग आता दिवाळी नोव्हेंबरमध्ये असेल तर तुम्हाला ॲडव्हान्समध्येच म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच हे पैसे जमा केले जाणार आहेत मग ही पैसे आणि ऑक्टोबरचेही असे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये आता हे दिले जातील आपल्याला माहीत असेल ऑक्टोबरमध्ये फक्त पंधराशे रुपये तुम्हाला भेटले असते आणि नोव्हेंबरमध्ये पंधराशे भेटले असते परंतु हा नियम बदलत आता तुम्हाला ॲडव्हान्समध्येच या ठिकाणी पैसे जे आहेत दिले जाणार आहेत दोन्ही हप्ते या ठिकाणी दिले जाणार आहेत तर याची माहिती जी आहे आपल्याला दोन दिवसापूर्वी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिलेली होती ते बीड या ठिकाणी परळीमध्ये सभेमध्ये बोलत होते त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातील हप्ता दहा ऑक्टोबरपर्यंत देणार आहोत बघा त्यांनी डेट सांगितले परंतु आता दहा ऑक्टोबरला येतील की ऑक्टोबर महिन्यामध्ये कधीही येतील काही सांगता येत नाही त्यांनी डेट तर सांगितले की दहा ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत म्हणून तर मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेचे दोन्ही हप्ते जे आहेत एकत्रितपणे करून म्हणजे हा नियम बदलू बदललेला आहे आता पंधराशे पंधराशे महिन्याला भेटायचे तर तसं न करता दिवाळी असल्यामुळे ॲडव्हान्स तुम्हाला त्याचा अगोदरच दिला जाणार आहे भाऊबीची ओ भाऊबीजीची ओळणी म्हणून दोन हप्ते एकत्रित करून लाडक्या बहिणींना योजनेचे तीन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहे असं त्यांनी दहा ऑक्टोबरपर्यंत हे पैसे दिले जातील असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळीमधील त्यांच्या सभेमध्ये देखील ही माहिती दिलेली होती तर आपल्याला या ठिकाणी सर्वांना जे आहेत दिवाळीचा बोनस म्हणून हे पैसे भेटणार आहेत ज्यांचे ज्यांचे अजून पैसे आलेले नाहीत सप्टेंबर असेल किंवा जुलै ऑगस्टचे असतील त्यांचे देखील लवकरच पैसे जमा होतील पैसे जमा करणं सुरूच आहे त्याच्यावरती प्रोसेस देखील सुरूच आहे पण लक्षात राहू द्या या ठिकाणी तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे आणि बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत तर अशा महिलांनी बँक खात्यामध्ये आधार कार्ड तुमचं डी बी टी किंवा आधार सिडिंग जी आहे ते करून घेणं गरजेचं आहे तरच पैसे येणार आहेत नाहीतर तुम्ही म्हणाल की फॉर्म मंजूर आणि पैसेच आलेले नाहीत तर ज्यांचे ज्यांचे आता पैसे आले आहेत त्यांचं सर्व ओके म्हणायचं त्यांचे पैसे आता येत राहतील पंधराशे पंधराशे रुपये जे असतील ते परंतु ज्यांचे आलेलेच नाहीत त्यांनी पुन्हा एकदा एन पी सी आयची वेबसाईट असेल किंवा आधार कार्डची वेबसाईट असेल त्याच्यावरती जाऊन चेक करा की नेमकं तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही बाबा कुठल्या बँकेला लिंक आहे डी बी टी त्या बँकेमध्ये चेक करा की ते अकाउंट तुमचं जे आहे ते बंद तर नाही येणार किंवा चा त्या बँकेमध्ये मग कुठल्या बँकेत पैसे तिथं डिबिटी लिंक आहे त्या बँकेत एकदा जमा झालेत का तेही चेक करा कधी कधी बँकेचा एस एमिस येत नाही त्याच्यामुळे सर्व चेक करून घ्या कारण की खूप साऱ्या लडक्या बहिणींना त्या तीन दिवसामध्ये आजपर्यंत पैसे जे आहेत सप्टेंबरचे असतील जु ऑगस्टचे असतील जुलैचे असतील जमा झालेले आहेत तीन तीन हप्ते देखील काहींना जमा झालेत काहींना जुलै ऑगस्टचे राहिलेत परंतु सप्टेंबरचे जमा झालेत असं देखील झालेलं आहे आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला आहे एकोणीस पंधरा सोळा सतरा तारखेला त्यांचे देखील पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्याच्यामुळं सर्वांनी तुमचं तुमचं डी बी टी लिंक आहे का ते चेक करणं गरजेचं आहे डी बी टी असेल किंवा आधार सीडिंग असेल दोन्ही एकच आहे फक्त आधार कार्ड लिंक असणं गरजेचं नाही आहे तर डी बी टी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही सिस्टम जी आहे तुमच्या आधार आणि तुमच्या बँकेला लिंक असणं गरजेचं आहे आणि त्यालाच आधार सीडिंग देखील म्हणतात ते लिंक असेल तरच तुमचे पैसे जे आहे त्या ठिकाणी अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर नारीशक्ती ॲप किंवा मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज भरलेल्या महिलांनी आपल्या आधार किंवा डी बी टी जी बँकेची सीडिंग आहे किंवा आधार लिंक आहे की नाही ते सर्व प्रक्रिया जे आहे पूर्ण करून घ्यायचे तरच तुम्हाला हा योजनेचा लाभ भेटणार आहे हे मात्र तुम्हाला करणं गरजेचं आहे ज्यांचे ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत त्यांच्यासाठी मग सप्टेंबरमध्ये जरी फॉर्म भरलेला असेल तुम्ही तरी देखील तुमचं डीबीटीचं संपूर्ण काम करून घ्या कारण की परत एकदा पैसे आले की काही बनिंचे पैसे बँकांनी कट करून घेतलेले आहेत त्यांचं त्याच्यावरती चार्जेस लावलेत बँक अकाउंट पहिले जुने असल्यामुळं बंद असल्यामुळे त्याला मिनिमम बॅलन्स न ठेवल्यामुळे चार्जेस लावले आहेत त्यामुळे त्या बँकेला जर तशा बंद अकाउंट असलेल्या बँकेला डीबीटी लिंक असेल तर ते देखील तुम्हाला चेंज करून घ्यायचे त्यामुळे स्टेटस चेक करणं गरजेचं आहे तुमचं डीबीटी कुठल्या बँक अकाउंटला लिंक आहे हे देखील तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढं प्रॉब्लेम होणार नाही तर संपूर्ण माहिती दिलेली आहे अजून जे अपडेट येतील ते वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या चॅनलवरती त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा धन्यवाद